आपल्या जीवनामध्ये आलेला जोडीदार हा आपल्याशी कसा वागतो आहे आपल्याला साथ कशी देतो आहे यावर आपल्या संसाराचा आनंद आणि सुख अवलंबून असतं पण कधीकधी योग्य साथ मिळत नाही बरोबर साथ मिळत नाही आणि त्यामुळे जीवनाच्या वनाला संशयाचा वनवा लागतो आणि त्याच्यानंतर काय होतं हे बघणार आहोत आपण आजच्या या घटनेमध्ये आजच्या या भागामध्ये आता यासाठी आपल्याला जायचं आहे उस्मानाबादला म्हणजे हे जे घटना जी घडली त्या घटनेचे जे मा मुख्य व्यक्ती आहेत तर त्यांचं मूळ जे गाव आहे ते उस्मानाबाद म्हणजे उस्मानाबाद जिल्हा आहे त्या ठिकाणचा परांडा तालुका त्या ठिकाणचं घारगाव नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये राहणारे गोकुळ प्रतापे आणि त्यांचा मुलगा आहे त्याचं नाव आहे राहुल राहुलचं वय साधारण त्यावेळेस होतं चोवीस पंचवीस वर्षाचं हा राहुल लग्नाच्या वयामध्ये आलेला होता आणि याच्यासाठी मुलगी बघायचं काम चाललेलं होतं आणि यावेळेस म्हणजे मुलगी बघत असताना सोलापूर जिल्ह्यामधलं बार्शी जी आहे त्या ठिकाणचा लहू चौक आहे आणि त्या भागातली एक मुलगी तिचं नाव आहे गौरी काकडे तर ह्या ही जी मुलगी आहे तिला बघितलं त्यानंतर मग राहुलनं तिला पसंत केलं तिनं राहुलला पसंत केलं दोघांची एकमेकांची पसंती झाली आणि त्यानंतर हे लग्न ठरलं आता या गौरीला आईवडील नव्हते पण तिची सावत्र आई होती सावत्र भाऊ आजी आजोबा आणि इतर जे नातेवाईक होते त्या सगळ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि अठ्ठावीस एप्रिल दोन हजार सतराला राहुल आणि गौरी यांच्यामध्ये विवाह संपन्न झालेला आहे संसाराला सुरुवात झालेली आहे आनंदाने सगळं काही सुरू झालेलं आहे आता राहुल जो आहे तो पुण्यामध्ये एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता आणि याचा जो परिवार आहे तो पुण्यामध्येच म्हणजे माळवाडी आणि पुनावळे या भागामध्ये राहत होता विजयनगरच्या परिसरामध्ये राहत होता आणि याच भागामध्ये मग आई वडील भाऊ बहीण किंवा भाऊ बहिणी ही सगळी मंडळी तिथं होती आणि दोन हजार एकवीस पर्यंत यांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये सगळं काही सुरळीत चाललेलं होतं सगळं काही आनंदाने चालू होतं पण एकदा ही जी पत्नी आहे गौरी ती काही दिवसांसाठी माहेर आला किंवा तिच्या मावस बहिणीकडे गेली होती आणि त्यानंतर मात्र तिच्यामध्ये प्रचंड बदल झाला असं या राहुलला वाटायला लागलं होतं आणि गौरी जी आहे ती सतत मोबाईलवरती बोलत असते सतत व्हिडिओ पाहत असते सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असते घरच्या कामामध्ये तिचं लक्ष नाही आहे खाण्यावरती लक्ष नाही आहे सतत फोनवरती आणि या सगळ्यांमुळे त्या पतीच्या मनामध्ये हळूहळू संशय निर्माण व्हायला लागला त्याच्या बायकोबद्दल आणि त्यावरून मग त्या दोघांच्यामध्ये भांडण व्हायला लागलं आता संध्याकाळी हा जो पती आहे तो कामावरती जायचा आणि सकाळी तो घरी यायचा आता यावेळी त्याची पत्नी जी आहे ती सतत फोनवरती बोलत असायचे सतत फोनवरती असायचे आणि रात्री जर पतीनं कधी फोन केला तर अनेक वेळा ती पत्नी जी आहे ती बिजी लागायची आता त्यामुळे आपली पत्नी एवढ्या रात्री कोणाबरोबर ती बोलते वगैरे आणि यामुळे तो पतीचा जो संशय आहे तो संशय असाच वाढत चाललेला होता आणि पत्नीकडून सुद्धा त्याच्या त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता किंवा त्या दोघांनी जर मनामध्ये मा काही संशय येत असेल शंका येत असेल तर दोघांनी बसावं बोलावं काही विषय असेल तो क्लिअर करावा पण ते शंकेला जेवढं खतपाणी घालता येईल अशा पद्धतीची परिस्थिती तिथं निर्माण झालेली होती आता त्या संशयामध्ये पलीकडून कोणीतरी कुण पुरुष बोलत आहे असं सुद्धा या पतीला वाटत होतं आता हा जो सगळा प्रकार आहे तो त्या पतीनं त्या पत्नीच्या माहेरी म्हणजे त्याच्या सासूरवाडीला सांगितला एवढंच नाही तर पत्नीला त्यानं माहेरी नेलं आणि त्या ठिकाणी मग ते सगळं जे काय आहे ते सांगितलं पण याच काळामध्ये त्या पतीनं त्या पत्नीचे व्हॉट्सॲप मेसेज वगैरे पाहिले तर काही मेसेज जे आहेत ते त्याला आक्षेपार्ह वाटले आणि त्यानं टू कॉलरवरती तो जो नंबर आहे तो नंबर तपासला तर तो नंबर कुठल्या तरी गणेश नावाच्या एका व्यक्तीचं म्हणजे नाव वगैरे ते दिसत होतं आता यामुळे मग त्या पतीच्या मनामध्ये अजूनच शंका निर्माण झाली त्यांच्यामध्ये वादळ निर्माण झालेलं आहे आणि मग गौरीच्या घरच्यांनीसुद्धा मग ते आता घरी गेले घरी वाद निर्माण झाला मग त्या ग गौरीच्या घरच्यांनी तिच्या माहेरच्या लोकांनीसुद्धा तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्यांमध्ये पती आणि पत्नीचं भांडण जे आहे ते वाढत चाललेलं होतं आणि मग अखेर शेवटी त्या पतीनं पत्नीला माहेरी सोडलं आणि तो पुण्यामध्ये निघून आला तो आल्यानंतर पुढे काही दिवसानंतर ती जी पत्नी आहे ती काही दिवस ती माहेरमध्ये राहिली आणि त्यानंतर अचानकपणे गायब झाली त्याच्यानंतर मग घरच्यांना पण भीती वाटली की आता नक्की कुठं गायब झाली त्यावेळेस मग पोलिसांमध्ये त्यांनी तक्रार दाखल केली किंवा गौरी गायब झालेली आहे म्हणजे अशी माहिती माध्यमांमधून पुढे आली पण काही दिवसानंतर ती पुन्हा माघारी आली आणि त्यावेळेस मग तिनं सांगितलं की मी काय कुठं गायब झालेली नव्हती तर मी माझ्या मैत्रिणीकडे वगैरे गेलेले होते आणि त्यानंतर मग काही दिवसांनी ही पत्नी आणि पती यांच्यामध्ये पुन्हा त्या घरच्यांनी दोन्ही घरच्या मंडळींनी समजोता केला आणि त्यानंतर पुन्हा हे पती पत्नी पुण्याला गेलेले आहेत आणि नंतर मग पुढं काही काही दिवस ठीक गेले पण नंतर पुन्हा जैसे स्थिती झालेली आहे पुन्हा वाद व्हायला लागले पुन्हा भांडण व्हायला लागलं पुन्हा मारहाण पुन्हा संशय जसं वागणं होतं जसं बोलणं होतं जसं होत होतं तसंच पुन्हा घडायला लागलेलं आहे आता यांचं जे जे वाद किंवा यांचं हे जे भांडण आहे ते बघून शेजारी पाजारी मंडळी जी आहेत ती सुद्धा म्हणजे वैतागलेली होती आणि यांचे जे घरमालक होते नवनाथ बोरगे यांच्याकडे शेजाऱ्या पाजाऱ्यांनी तक्रार केली की बाबा ही मंडळी जी आहेत ती सतत भांडण करतायत वाद घालतायत आणि त्यामुळे या लोकांना घर खाली करायला सांगा आता त्याप्रमाणे मग घरमालकानं यांना एक महिन्याची मुदत दिली आणि सांगितलं की तुम्ही तुमचं घर खाली करा आता बघा एवढं सगळं झालं यांचा जो घरातला गोंधळ होता तो त्या घरमालकापर्यंत पोहोचला शेजाऱ्या पाजाऱ्यांपर्यंत पोहोचला अगदी सासरवाडी माहेर या सगळ्यांपर्यंत पोहोचला होता पाहुण्यारावळ्यापर्यंत पोहोचला होता पण तरीही पती आणि पत्नीमधला वाद मात्र काही कमी होत नव्हता आता तारीख आहे सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीस वार होता मंगळवार रात्रीचे साधारण आठ नऊचा सुमार होता आणि याच विषयावरती म्हणजे पती आणि पत्नीमध्ये जोरदार भांडण झालेली होती वाद झालेली होते आणि या सगळ्यामध्ये तो पती इतका वैतागला होता इतका वैतागला होता रागाच्या भरामध्ये तो आतल्या खोलीमध्ये गेला आणि आतून त्यानं कोयता आणला बायकोवरती कोयत्यानं सपासप वार करायला सुरुवात केली रक्ताच्या चिळकांड्या उडायला लागल्या लाल रक्ताचा सडा जमिनीवरती को पडलेला आहे आणि ती पत्नी जी आहे ती पत्नी तडफडून खाली कोसळलेली आहे आणि तिची हत्या झाल्यावरती हा पती हिंजवडी पोलिसांमध्ये पोहोचला आहे आणि त्यानं आपला गुन्हा जो आहे तो कबूल केलेला आहे आता पोलीस तात्काळ त्या ता, ठिकाणी घटनास्थळ जे आहे तिथं पोहोचलेले आहेत पोलिसांनी पंचनामा केलेला आहे आणि बॉडी जी आहे ती वाय सी एम रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमला पाठवलेली होती आता ही हत्या करताना पतीला पत्नीचा इतका राग आलेला होता कारण त्या सगळ्या आवेगावरून दिसत होतं की त्यानं त्या पत्नीच्या चेहऱ्यावर सात वार केलेले होते आणि घरमालक जे आहेत नवनाथ बोरगे यांनी या घटनेची फिर्याद पोलिसांमध्ये दिलेली होती बघा दोन हजार सतराला यांचं लग्न झालं आणि यांचा सुखी संसार आणि मुलं बाळं जीवन आनंदी संसार वगैरे हे जे स्वप्न असतं ते स्वप्न चार वर्षसुद्धा टिकलं नाही आणि दोन हजार एकवीसमध्ये पतीनं पत्नीची हत्या केलेली आहे आणि पत्नीचा मृत्यू झाला आहे आणि पती जो आहे तो जेलमध्ये गेलेला आहे सुख शिल्लक नाही संसारही शिल्लक नाही मग उरलं काय माग उरतो फक्त धडा माग उरतो फक्त संदेश पहिली गोष्ट लक्षात ठेवा पती आणि पत्नी यांचं नातं हे विश्वासावरती अवलंबून असतं त्यामुळे या दोघांच्यामध्ये संशय निर्माण होईल अशी कोणतीही गोष्ट करू नका आता आपल्याकडे संशय का निर्माण होतो एक तर पतीला किंवा पत्नीला कुणालाही त्या फोनवरती सतत बोलणं किंवा सतत त्या फोनमध्ये डोळे आणि बोटं घालून नुसतं बसणं आणि ते काही ना काहीतरी ते बघत राहणं आणि ते बोलत राहणं आणि हे सगळं करण्यामध्ये जेवढा वेळ जातो तेवढाच वेळ जर आपण आपल्या जोडीदाराला दिला एकमेकांबरोबर बोलण्यासाठी दिला तर मला वाटतं की अशा पद्धतीच्या घटना किंवा गोष्टी घडणार नाहीत दुसरी गोष्ट न सांगता घरामधून जाणं कामावरून न सांगता उशिरा येणं किंवा विनाकारण उशिरा येणं किंवा जोडीदाराला कोणतीही समाधानकारक उत्तर न देणं यामुळे सुद्धा मनामध्ये संशय निर्माण होतो त्यामुळे अशा गोष्टी असं वागणं कृपया आपण लोकांनी टाळलं पाहिजे आणि जर समजा तुम्ही एकत्र राहून सुखी राहू शकत नसाल तर तुम्ही वेगळं झालेलं चांगलं लक्षात ठेवा या जगामध्ये मनानं जर एकत्र ये येऊ शकत नसेल तर तणानं एकत्र येऊन त्याचा उपयोग होत नाही आणि त्यामुळे जे अंतर्मनातनं तुम्हाला वाटतं ती गोष्ट करा आणि जर समजा असं वाटत असलं की बाबा ही आपण एकत्र राहू शकत नाही तर मग हा रक्तपात करण्यापेक्षा मारामारी करण्यापेक्षा किंवा हिंसाचार करण्यापेक्षा खून खराबा करण्यापेक्षा किंवा ते म्हणजे कायम दुःखी कायमच घरामध्ये कटकट आणि असं होण्यापेक्षा ते वेगळे राहून आनंदाने राहिलेलं चांगलं कारण अशा घटना घडण्यापेक्षा पुन्हा एकदा सांगतो की वेगळं व्हा आणि तेही सुखाने राहतील आणि हेही सुखाने राहतील तर आता याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाये महाराष्ट्र